आदित्य ठाकरेंच्या वरळीवर आता एकनाथ शिंदेंची नजर आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. याचं कारण वरळी विधानसभा मतदारसंघासाठी एकनाथ शिंदेंकडनं आता नव्या नियुक्त्या जाहीर झाल्यात. नियुक्त्या जाहीर करत एकनाथ शिंदेंनी आता आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातच एंट्री घेतल्याचंही त्यामुळे बोललं जात आहे. अक्षय भाटकर या संदर्भात ताजी अपडेट देतील. अक्षय, एकनाथ शिंदेंची नेमकी रणनीती काय आहे आता? एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंचा जो मतदारसंघ आहे म्हणजे वरळी विधानसभा 182 नंबर हा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत. हे जे पदाधिकारी आहेत ते महिला पुरुष आणि युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. म्हणजे संघटक आहे त्याच्यामध्ये, सोशल मीडिया संघटक आहेत, महिला संघटक आहेत, समन्वयक आहेत, शाखा प्रमुख आहेत. असं करून त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचं एक जाळं हे आता टाकण्यात आलेलं आहे आणि त्यामार्फत वरळी विधानसभेमध्ये वेगवेगळ्या म्हणजे नागरिकांना, वेगवेगळ्या घटकाच्या नागरिकांना स्वतःकडे खेचण्याचा आणि मतदारांना स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जातो आहे. आणि हा एक प्रकारे आदित्य ठाकरे यांना धक्का मानला जातोय. जे सध्या जे यशवंत जाधव आहेत जे आमदार आहेत आणि तिकडचे विधानसभा प्रमुख देखील आहेत त्यांनी या ज्या नियुक्त्या आहेत त्या जाहीर केल्या आहेत. आणि या नियुक्त्या जाहीर केल्यामुळे एक बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे नवीन पदाधिकारी त्या ठिकाणी आता नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या मार्फत मतदारांना आणि तिकडच्या सगळ्या वरळीचा हा जो मतदारसंघ आहे जो आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो, गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी खूप त्या ठिकाणी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे ते जे सगळं आदित्य ठाकरे यांना धक्का देण्याचा प्रयत्न या नवीन नियुक्त्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करताना दिसत आहेत. अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.